येत्या रविवारी MPSC ची परीक्षा आणि IBPS ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षार्थींचा मोठा गोंधळ उडाला होता. या परीक्षेची तारीख बदलण्यासही आयोगाने स्पष्ट नकार दिला होता. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर तोडगा काढला आहे. IBPS आणि MPSC पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवल्याने निर्माण झाला पेच. विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले देवेंद्र फडणवीस. फडणवीसांच्या मध्यस्थीने निघाला मार्ग. आयोगाने पुढे ढकलली MPSC पूर्व परीक्षा. महायुती सरकार युवकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर. फडणवीसांच्या मागणीनंतर MPSC ची बैठक झाली. या बैठकीत रविवारी 25 ऑगस्ट नियोजित असलेली महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.